नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक पंडित शिंदे, KSK महाविद्यालय बीड, महाराष्ट्र। सेटनेट एज्युकेशन चॅनलमध्ये अपना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रों, बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन केला व कमेंटच्या माध्यमातून प्रश्नपत्र पाहिला, यासाठी एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ सूची किंवा जे चांगली पुस्तकं आहेत यांची नावे सुचवा अशी मागणी आली। त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। विद्यार्थी मित्रो, मी जे काही आज ही ग्रंथसूची देणार आहे, ही शिक्षणातील भगवद्गीता, ही जर सर्व एकदा तुम्ही का वाचून काढली तर निश्चितपणे जो हाडांचा शिक्षक असतो असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे तुमची जी काही वैचारिक क्षमता, अनुभव आणि या सर्व गोष्टी त्यामधून तुमच्या वर्तनातून दिसून येतील। या संदर्भात सेटनेट परीक्षा याचा जो अभ्यासक्रम आहे तो एकूण 10 घटकामध्ये विभाजित केला गेला आहे। तर प्रत्येक घटकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं आणि त्या मूल्यमापनातून एक प्राध्यापकाची चाचणी घेतली जाते। तर विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रत्येक घटकासाठी उपयुक्त असे पुस्तकं कोणती आहेत हे आपण पाहणार आहोत। सेटनेट परीक्षा प्रश्नपत्र 1 साठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ सूची, युनिट पहिलं टीचिंग ॲप्टिट्यूडसाठी पहिलं पुस्तक आहे डॉक्टर सौ प्रतिभा सुधीर पेंडके, भारतीय शिक्षण पद्धतीचा विकास आणि शालेय प्रक्रियेचे अधिष्ठान, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर। दुसरं पुस्तक आहे डॉक्टर मबा कुंडले, शैक्षणिक तत्वज्ञान व शैक्षणिक समाजशास्त्र, श्री विद्या प्रकाशन, पुणे। 3, डॉक्टर मीनल नरवणे, भारतातील शैक्षणिक आयोग व समित्या, नित्यनूतन प्रकाशन, पुणे। 4, डॉक्टर अरविंद धुनाखे, शालेय व्यवस्थापन प्रशासन संघटन व नियोजन, नूतन प्रकाशन, पुणे। 5, डॉक्टर गुरुप्रसाद कक्कड व डॉक्टर शशी गायकवाड, शिक्षण व अध्यापक शिक्षण विचारमंथन, नित्यनूतन प्रकाशन, पुणे। 6, डॉक्टर सुरेश करंदीकर व मीना मंगळूरकर, उदयनमुख भारतीय समाजातील शिक्षण, फडके प्रकाशन, कोल्हापूर। 7, विविध स्पर्धा परीक्षेतील ग्रंथ म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूड संदर्भात जे जे विविध स्पर्धा परीक्षा होतात त्यातील जे काही अभ्यासक्रम पाठ्यक्रम असेल तो, त्यानंतर इंटरनेट संबंधी एज्युकेशनचे जी काही माहिती असते तीसुद्धा विद्यार्थ्यांनी पहावी। त्यानंतर युनिट 2, रिसर्च ॲप्टिट्यूड, पहिलं पुस्तक आहे डॉक्टर हेमलता पारसनीस, शैक्षणिक संशोधन, नित्यनुशन प्रकाशन, पुणे। दुसरं आहे डॉक्टर वीरा भंताडे, शैक्षणिक संशोधन पद्धती, नित्यनूतन प्रकाशन, पुणे। तिसरा आहे डॉक्टर पारसनीस व डॉक्टर देशपांडे, शैक्षणिक कृती संशोधन, नित्यनूतन प्रकाशन, पुणे। 4, प्राध्यापक बबी पंडित, शैक्षणिक कृती संशोधन, नित्यनूतन प्रकाशन, पुणे। 5, मुळे राश व उमाठे वीतू, शैक्षणिक संशोधनाची मूलतत्वे, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, नागपूर। 6, गुरव KS व गुरव अनुराधा, शालेय कृती संशोधन, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे। 30, 7, डॉक्टर गीता ग पाटील, शैक्षणिक संख्याशास्त्र, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर। 8, डॉक्टर चाप कदम, शैक्षणिक संख्याशास्त्र, नित्यनूतन प्रकाशन, पुणे। 9, प्राध्यापक वाना दांडेकर, शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र, श्री विद्या प्रकाशन, पुणे। आणि 10, डॉक्टर KU घोरमोडे व डॉक्टर कला घोरमोडे, शैक्षणिक संशोधनाची मूलतत्वे, विद्याप्रकाशन, नागपूर। अशी काही संशोधनासंदर्भात पुस्तकं आहेत, यामधून तुमच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील। त्यानंतर युनिट 3, कम्प्रिहेन्शन म्हणजेच आकलनात्मक उतारा। विद्यार्थी मित्र, याचं स्पेसिफिक असे काही पुस्तकं नाहीत, परंतु विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उतारावर आधारित प्रश्न असतात, मग ती NTSC त्याच्यानंतर स्कॉलरशिप परीक्षा असतील किंवा MPSC काही परीक्षा असतील, UPSC परीक्षा असतील, आणि खास करून राज्यसेवेचा जो प्रथम पेपर असतो त्यातला सेकंड पेपर, राज्यसेवेचा प्री एक्झामचा सेकंड पेपर हा विद्यार्थ्यांनी आवश्यक पाहावा,
कारण त्यामध्ये तुमच्या संपूर्ण संकल्पना स्पष्ट होऊन जातील आणि उतारावर लेखी प्रश्न तुमचा चुकणार नाही. मी त्याची शिफारस करेल. त्यानंतर युनिट 4 कम्युनिकेशन संज्ञापन किंवा संप्रेषण म्हणतो. यामध्ये पहिला आहे डॉक्टर प्रशांत पाटील, शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि व्यवस्थापन, नित्यनूतन प्रकाशन, पुणे. 2 प्राध्यापक सुमन ओक, शैक्षणिक तंत्रविज्ञान, श्री विद्या प्रकाशन, पुणे. 3 डॉक्टर हना जगताप, प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान, नित्यनूतन प्रकाशन, पुणे. 4 प्राध्यापक गश डोंगरे, शैक्षणिक तंत्रविज्ञान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. 5 प्राध्यापक सोनार मधुकर, दृकश्राव्य शिक्षण साहित्य, तंत्र व पद्धती, राणे प्रकाशन, पुणे. 6 डॉक्टर किशोर चव्हाण व डॉक्टर सुरेश पाटील, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि शैक्षणिक मूल्यमापन, प्रज्ञा प्रकाशन, नाशिक. अशी काही संप्रेषणासंदर्भात पुस्तकं आहेत, त्यामधील सर्व संकल्पना स्पष्ट होण्यास निश्चितपणे मदत होईल. युनिट 5 मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. विद्यार्थी मित्र, यासाठी स्पेशल असे काही वेगळी पुस्तकं नसतात, परंतु शेटनेट परीक्षेसंदर्भात जी काही पुस्तकं आहेत त्यामध्ये हा भाग दिलेला असतो. तोही विद्यार्थ्यांना अभ्यासावा किंवा एम पी एस सी यू पी एस सी संबंधित जे काही पुस्तकं असतील किंवा ह्या संदर्भात जो भाग असतो त्याचा सराव विद्यार्थ्यांनी करावा, मी अशी शिफारस करेल. त्यानंतर युनिट 6 लॉजिकल रिझनिंग, यामध्ये सुद्धा एन टी एस एम टी एसची पुस्तकं, स्कॉलरशिपच्या परीक्षेतील पुस्तके, टी ई टी सी ई टी सी टी ई टी स्पर्धा परीक्षेची पुस्तके, एम पी एस सी यू पी एस सी जे काही स्पर्धा परीक्षा आहे यामधील जे काही लॉजिकल रिझनिंग भाग आहे तो विद्यार्थ्यांनी पाहावा, त्याचा सराव करावा. त्यानंतर युनिट 7 डेटा इंटरप्रेशन म्हणजे माहितीचे विश्लेषण, यामध्ये गणितातील संबोध सूत्रे व उदाहरणे म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षेचे गणितातील पुस्तकं आहेत किंवा 10वीपर्यंतची जी काही पुस्तकं आहेत त्यामधले संबोध पाहावेत. त्यानंतर भूमिती विषयातील सुद्धा संबोध सूत्रे हे तुम्हाला पाहावे लागतील. त्यानंतर सेटनेट एज्युकेशन संदर्भात जे काही स्पर्धा पुस्तके आहेत त्यामधील हा भाग पाहावा. एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके यामध्ये जो भाग येतो, माहितीचे विश्लेषण संदर्भात जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला उपयुक्त ठरतील, सर्व उपयुक्त ठरेल. आणि विविध शैक्षणिक मासिके किंवा साप्ताहिके जे असतात, जी गणितीय आकडेवारी असतात, किंवा महाराष्ट्र शासनाचा जो सांख्यिकी भाग आहे किंवा केंद्र सरकारचा जो सांख्यिकी भाग आहे यांचे जे काही विश्लेषण केले जाते, त्यानंतर जे काही बजेट वगैरे आपण जे मांडतो त्या संदर्भातील जे काही प्रश्न असतात ते तुम्हाला उपयुक्त ठरतील. त्यानंतर युनिट क्रमांक 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याला आय सी टी असं संबोधतो. विशेष करून मी एम एस सी आय टी महाराष्ट्र शासनाचा जो कोर्स आहे याची शिफारस करेल. त्यानंतर विविध विद्यापीठातील बी एस सी कम्प्युटर संदर्भातील जे काही तुमची पुस्तकं असतील, पाठ्यक्रम असेल, अभ्यासक्रम असेल किंवा सिलेबस असेल, ज्या संदर्भात जे काही घटक उपघटक असतील प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगवेगळे भाग, ते जर तुम्ही कोणत्याही विद्यापीठातले असाल तर त्या विद्यापीठातलं ते पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरेल. त्यानंतर खास करून जे काही इंटरनेट आहे, प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे आणि इंटरनेटचे जे काही सुविधा उपलब्ध होत आहे, आणि नुकताच कालच्या एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता, जे काही केंद्रीय ग्रंथालय आहे हे सुद्धा निर्माण होत आहे, त्याचाही आता वापर आपण करू शकतो. सेटनेट संदर्भात जी पुस्तकं आहेत त्यामध्ये जे काही आय सी टीचा भाग दिला आहे तो विद्यार्थ्यांनी पाहावा. एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा संगणकावरील जे काही भाग आहे किंवा यावर जे प्रश्न विचारले जातात, खरं तर विद्यार्थी मित्रांनी या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात आपापल्या नोट्स तुम्ही तयार कराव्यात, ते पॉईंट्स तुम्ही काढायला पाहिजेत, तरच आपलं कुठंतरी एक संकलन आणि संग्रहित होईल, त्यानंतर अभ्यास वाढेल आणि नंतर आपण स्पर्धा जे काही सेटनेटचं मेरिट आहे ते आपण पूर्ण करू शकतो. त्यानंतर संगणकासंदर्भातील बोर्डाची पुस्तके जे काही एस एस सी एन एस एस सी जे काही महाराष्ट्र स्टेटचे जे काही पुस्तक असतात, शालेय संदर्भातील पुस्तके, ती सुद्धा जिथे काही संगणकाचा भाग असेल तो तुम्ही पाहावा. विशेष करून सी बी एस सी आणि जे काही यू जी सीची जे काही मासिके आहेत, तर केंद्रीय शालेय जे अभ्यासक्रमातील जो काही भाग आहे जो संगणक क्षेत्रासंबंधित असेल तोही आपल्यासाठी उपयुक्त ठरतो. कोणताच भाग असा नाही की तो आपल्यासाठी उपयुक्त नाही, फक्त तर आपल्या युनिटच्या संदर्भात जर असेल तर निश्चितपणे ते पॉईंट्स तुम्ही काढायला पाहिजेत, पाहायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 9 पीपल डेव्हलपमेंट अँड द एन्व्हायरमेंट, या संदर्भात शालेय शिक्षणातील पर्यावरण संबंधी पुस्तके. पर्यावरणासंबंधी कोणताही लेख असेल, काही भाग असेल, काही प्रश्नोत्तर असतील, ते निश्चितपणे ते आपल्या सेटनेटला विचारू शकतात.
त्यानंतर विद्यापीठ स्तरावरील विविध अभ्यासक्रमित पुस्तके, CBSE पर्यावरण जे काही ग्रंथ पुस्तके आहेत, जे काही 10वी 12वीपर्यंतचे पुस्तकं तुमच्याकडे जे अव्हेलेबल होतील, उपलब्ध होतील, ते तुम्ही पाहावेत. MPSC आणि UPSC याचा पर्यावरणाचा भाग जो आहे तोही पाहावा. जे काही पुस्तकं स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये जो भाग असतो तो त्याचे पॉईंट्स काढावेत. आणि विशेष करून मी MHRD जो काही केंद्रीय जे काही आपला भाग आहे त्याची जे काही मासिक आहेत, अधिकृत जे वेबसाईट आहे, संकेतस्थळ किंवा जे काही वर्तमानपत्र आहेत ती पण तुम्हाला पाहावी लागतील. आणि खास करून राज्यशास्त्र संबंधित विषयाचं एखादं चांगलं पुस्तक हे तुम्हाला पाहावं लागेल. त्यावेळेस हे आपलं जे काही युनिट 9 आहे त्याचा सिलॅबस पूर्ण होईल, अभ्यासक्रम पूर्ण होईल. त्यानंतर युनिट क्रमांक 10 हायर एज्युकेशन सिस्टम, MHRD जे काही आहे ह्याचं अधिकृत संकेतस्थळ, आणि खास करून UPSCचं ह्याच्यामध्ये एक टॉपिकच असतं, त्यासाठी ते विद्यार्थ्यांना जर उपलब्ध झालं तर तेही पाहावं. त्यानंतर डायटचे जे काही मासिक असतात, NCERT, SCERT, UGC, NTA ह्यांचे जे काही संकेतस्थळं, म्हणजे आपल्याला जे काही इंटरनेटच्या माध्यमातून त्यांची जी माहिती असते, अपडेट्स असतात, तेही तुम्हाला पाहावे लागतील. त्यानंतर MPSC UPSC उच्च शिक्षण प्रणालीसंबंधी जो भाग आहे तो आपल्याला पाहावा लागेल. विशेष करून डॉक्टर नरा पारसनीस यांचे शिक्षकांचे प्रशिक्षण नित्यनूतन प्रकाशन हे एक पुस्तक उपलब्ध आहे, तेही तुम्हाला जर उपलब्ध झालं तर तुम्ही ते पाहावं. महाराष्ट्र राज्य सूक्ष्म अध्यापन शिक्षणशास्त्र संस्था पुणे, तसेच उच्च शिक्षणासंबंधी मुक्त विद्यापीठाची बरीचशी काही पुस्तकं आहेत, तेही तुम्ही पाहावीत, अभ्यासावीत, तेही आपणास या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील. आणि इतर काही शिफारस करत असताना युनिक अकॅडमीचे एक बुलेटिन हे काही मासिक आहे, तेही विद्यार्थ्यांना प्रत्येक मासिक ते काही पॉईंट्स असतील आपल्या संदर्भात तेही पाहण्याचा किंवा लिहून ठेवण्याचा प्रयत्न करावा, नोट्स काढाव्यात. आणि दैनिक सकाळ एक प्रकाशित एक करंट अपडेट नावाचं एक मासिक किंवा वार्षिक अंकसुद्धा उपलब्ध झालेला आहे, तेही विद्यार्थ्यांना दैनिक वर्तमानपत्र वाचन होत नाही किंवा वेळ मिळत नाही अशांसाठी हे उपयुक्त ठरेल. सेटने संदर्भात विविध स्पर्धा परीक्षेतील जे काही प्रश्नोत्तरे तुम्हाला विचारले गेले आहेत, मागील प्रश्नपत्रिका असतात, त्याही उपयुक्त ठरतील. आणि विविध जे काही एज्युकेशनल चॅनल सध्या अपडेट्स आहेत तेही तुम्ही पाहावेत. आणि विशेष करून खास करून मी शिफारस करेल की प्रोफेसर पंडित शेंडगे सेटनेट एक्झाम म्हणजेच आपलं चॅनल हे सुद्धा विद्यार्थ्यांनी पाहावं. कारण माझा DED अध्यापनाचा 5 वर्षाचा अनुभव, BED अध्यापनाचा 5 वर्षाचा अनुभव, आणि जे काही पदव्युत्तर विभाग MA च्या संदर्भातील KSK महाविद्यालयाचा 6 वर्षाचा अनुभव, असे एकूण जवळपास 15 ते 16 वर्षाचा अनुभव, आणि विविध वाचनाचा आणि विविध स्पर्श परीक्षेचा अनुभव, अध्यापनाचा अनुभव, याचा पूर्ण सार म्हणजे प्रोफेसर पंडित शेंडगे सेटनेट एक्झाम हे चॅनल असेल. विविध मी तुम्हाला पुस्तकांचं यादी दिलेली आहे, हे उपलब्ध झाले तर पाहावं, त्याचं वाचन करावं, संकल्पना स्पष्ट कराव्यात, विविध नोट्स काढाव्यात. आणि ज्या विद्यार्थ्यांना ही पुस्तकं उपलब्ध होणार नाहीत किंवा काही अडचणी येतील, समस्या येतील, तर त्या विद्यार्थ्यांना वेळ नसेल अशा विद्यार्थ्यासाठी हे पंडित शेंडगे सेटनेट एक्झाम हे चॅनल एक उपयुक्त ठरू शकतं, या सर्वांचा सार असेल. आपल्या सर्वांना अभ्यासासाठी सर्वासाठी शुभेच्छा. थांबतो, धन्यवाद.